प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये, आता त्यांच्याही पाठीमागचा बोलता धनी कोण आहे तो त्यांनी सांगावा ना. या समूहाला एकमेकाशी भिडवण्याचा जो भाग चाललेला आहे त्याची जाणीव आम्ही देत आहोत. आणि आरक्षणाच्या प्रश्नावरनं दंगल जो करण्याचा एक भाग चाललेला आहे किंवा इथल्या असणाऱ्या हिंदू मुसलमानाच्या निमित्ताने असणारं करण्याचा भाग चाललेला आहे तो जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही जागृती करून थांबला पाहिजे, तो झाला नाही पाहिजे या दृष्टीने आमचे मेळावे आहेत. एकीकडे आपण मराठा आरक्षणालाही तुम्ही पाठिंबा देताय, दुसरीकडे ओबीसी समाजाला. साहेब प्रश्न असा आहे की संविधानाच्या चौकटीमध्ये राहून ओबीसींची जी मागणी आहे की आमचं वेगळं ताट आणि मराठा समाजाचं वेगळं ताट करा अशी जी ते ओबीसींची मागणी आहे ती आपण घटनेशीर करू शकतो की नाही, तर माझं म्हणणं आहे घटनेच्या चौकटीत राहून आपण ती मागणी पूर्ण करू शकतो. अशी परिस्थिती असताना दोघांना भिडवण्याचं कारण काय हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे. म्हणजे आज जसं जानांगे पाटील यांनी आपल्या गावामध्ये असणारं ज्याला आपल्याला म्हणता येईल की आंदोलन सुरुवात केलं, आज माझं म्हणणं असं आहे की अंबड तालुक्यामध्ये छगन भुजबळ त्या ठिकाणी गेलेत आणि चॅलेंज म्हणून असणारं, माझं म्हणणं असं की राजकारणामधलं चॅलेंज कशासाठी? आपण काही एकमेकांचे वैरी नाही आहोत, या मातीमध्येच आपण जगलेलो आहोत, या मातीमध्येच राहणार एकत्र राहणार आहोत. तेव्हा प्रत्येक प्रश्न हा माझं म्हणणं असं आहे की घटनेच्या चौकटीमध्ये राहून तो काढता येतो की न काढता येतो हा त्याच्यातला भाग आहे. आमच्या पक्षाचं ओपिनियन असं आहे आणि लीगल टीमचं ओपिनियन असं आहे की घटनेच्या चौकटीमध्ये कोणाचंही आरक्षण न काढून घेता मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी देत आहेत. जनांगे पाटील ज्याप्रमाणे सभा घेत आहेत त्याप्रमाणे सरकारवर याचा दबाव पडणार का काय वाटत? मी या प्रश्नावरती जे म्हणालो होतो की कुणीही अभ्यास करत नाही आणि बोलतंय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, तेव्हा कॉमेंट करणं यावेळेस योग्य आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. ज्यावेळेस योग्य वेळ असेल त्यावेळेस मी ह्या प्रश्नाची व्याप्ती काय आहे आणि कशा रीतीने सोडवता येईल त्याचे दोन्ही गोष्टी मी मांडेन. आत्मविश्वास घसरल्यामुळे पंतप्रधान वैयक्तिक टीका करण्याचं शरद पवार म्हणत आहेत, ते माझं नवीन नाही, ते अगोदरपासून आहे. मोदी हे अगोदरपासून व्यक्तिगत टीका करतात, म्हणून असणारं मी 2016 म्हटलं होतं की आमचा पंतप्रधान हा ग्रामपंचायतीचा सरपंच आहे. थँक्यू. पाच जिल्ह्या पाच राज्याच्या निवडणुका सुरू आहेत त्या संदर्भात काय म्हणा? मी जे काही फिरून आलो त्याच्यामधला असणारा तेलंगणा हे बहुतेक BRS कडे असं मला दिसतंय. काँग्रेसची परिस्थिती ही छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये बऱ्यापैकी दिसते अशी असणारी आहे. राजस्थानला मी गेलो नसल्यामुळे मी काही कॉमेंट करत नाही. एक प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये, आता त्यांच्याही पाठीमागचा बोलता धनी कोण आहे तो त्यांनी सांग.